कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची प्रवासी सेवा सध्या बंदच आहे जुलै महिन्याच्या अखेरीस सुरक्षेचे नियम पाळून रेल्वे प्रवासी सेवा सुरू होईल अशी अटकळ बांधली जात होती मात्र बारा ऑगस्टपर्यंत रेल्वेची सेवा बंद ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच रेल्वे मंत्रालयानं घेतलाय बारा ऑगस्ट नंतरही पुढील सूचना येईपर्यंत रेल्वे प्रवासी सेवा बंदच राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलंय कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची मेल एक्सप्रेस पॅसेंजरसह सर्व प्रवासी वाहतूक बारा ऑगस्ट पर्यंत बंद आहे मात्र त्याची मुदत तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आल्याचं पत्र सोशल मीडियावरून व्हायरल झालंय त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे विभागानं परिपत्रकाद्वारे खुलासा केलाय बारा ऑगस्ट पर्यंत रेल्वेची प्रवासी सेवा बंदच राहणार आहे त्यानंतरही पुढील सूचना येईपर्यंत रेल्वेची विशेष सेवा वगळता इतर सार्वजनिक प्रवासी सेवा बंदच राहणार असल्याचं मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी जाहीर केलंय त्यामुळे रेल्वे प्रवासी सेवा सुरू होण्यासाठी बारा ऑगस्ट नंतरच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे